श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम 2019. श्रीगोंदा शहरातील दत्तवाडी हा प्रभाग एक मधील वाड्यावस्त्यांवरील लोकवस्तीचा परिसर असून नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचा हा बालेकिल्ला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 3252 असून 1234 पुरुष आणि 1085 महिला मतदार आहेत. असे एकूण 2319 मतदार या प्रभागात आहेत. प्रभागात 2 जागेंसाठी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक 1 अ ही जागा सर्वसाधारण महिला राखीव असून 1 ब ही जागा सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित आहे. या प्रभागाची व्याप्ती पाहायची झाली तर प्रभागात दत्तवाडी, मखरेवाडी, थळग्यांचा मळा, बोरुडेवाडी, भांबाचा मळा, रजिस्ट्रार मळा आणि खेडकर मळा अशा लोकवस्त्यांचा समावेश आहे. या प्रभागातील काही रस्त्यांवर पथदिवे नसल्यामुळे चोऱ्या, घरफोड्या यांची भीती येथील रहिवाशांच्या मनात कायम घर करून असते. नगरपालिकेमार्फत येथील रहिवाशांना सौरदिवे देण्यात आले असले तरी ते वर्षानुवर्षे बंद स्थितीत आहेत. तर पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या असल्याचे या प्रभागात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पाहूयात प्रभाग एक मधील मतदारांच्या समस्या आमच्या नगरपालिकेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात. श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम 2019. श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2019 पार्श्वभूमीवर S9 न्यूज चॅनल प्रस्तुत विशेष कार्यक्रम नगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात मी सुजित गायकवाड आपले स्वागत करतो. मी आलेलो आहे दत्तनगर प्रभाग क्रमांक 1 या भागामध्ये. इथे काही नागरिक आहेत, काही तरुण मतदार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना काय सुविधा मिळाल्या पाहिजेत या प्रभागामध्ये. तर जाणून घेऊयात या तरुण मतदार आहे आपल्याकडे. तर मित्र काय सांगशील तुला या प्रभागामध्ये काय हवं आहे की जेणेकरून त्या सुविधा मिळायला हव्यात. व्यायामशाळेची व्यवस्था झाली पाहिजे. व्यायामशाळेची निश्चितच व्यायाम करायलाच हवा. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय, रस्ते, वीज, पाणी सगळं आहे वेळेवरही आहे. पाण्याची व्यवस्था काय? पाण्याची व्यवस्था आहे, आताच कॅनलला पाणी येऊन गेलं. फिल्टरचं पाणी चालू आहे आणि होईनच एक महिना. श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम 2019. व्यायामशाळा अत्यावश्यक आहे. व्यायामशाळेची मागणी झाल्यानंतर आणखी काही विकास कामं झालेली आहेत, काही अपेक्षित आहेत हे पुढे आणखी एक मतदार आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगताल आपल्याला प्रभागात काही सुविधा दिलेल्या आहेत, काय अपेक्षित आहेत? प्रामुख्याने रस्त्याची कामं चांगल्या प्रकारे चालू आहेत. पाण्याचीही सोय थोड्या दिवसात होईल अशी अपेक्षा आहे. पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे. पाईपलाईनचं थोडंसं काम बाकी आहे, ते चालू आहे. फक्त व्यायामशाळा पाहिजे ही मागणी बऱ्याच काळापासूनची आहे. तर ती आम्हा तरुणांसाठी ते काम पूर्ण व्हावं किंवा लवकर त्याच्याशी त्याचा निर्णय व्हावा एवढी एकच अपेक्षा आहे. बाकी जे काही कामं चालू आहेत त्याच्याविषयी आणि आम्ही आनंद द्या. एकंदरीतच म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जी आश्वासनं दिली होती 2014 निवडणुकीमध्ये ती सर्व पूर्ण झालेली आहेत असं आपलं मत आहे का? हो, तसंच म्हणावं लागेल. बरेचसे कामं ज्या प्रकारे त्यांनी शब्द दिले होते त्या प्रकारची बरेचसे कामं ह्या प्रभागात पूर्ण झालेले आहेत. प्रलंबित अजून एक मागणी होती 1 किलोमीटरच्या रस्त्याची, खड्याचा नंबर हा जो रस्ता आहे त्याची एक प्रामुख्याने मागणी होती. आम्ही त्याविषयी विचारलं तर काही तांत्रिक अडचणीमुळे अजून काम ते चालू झालेलं नाही. ते एक काम पूर्ण व्हावं आणि व्यायामशाळेचं काम पूर्ण व्हावं. बाकी जे काही कामं झालेली असतील, रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, लाईटचे असतील, स्ट्रीट लाईटचे असतील, ह्या सुविधा चांगल्या प्रमाणात अगदी 90%पेक्षाही जास्त आम्ही त्याविषयी खुश आहोत. ओके. तर आपले प्रभागातले विद्यमान नगरसेवक आणि नगराध्यक्ष मनोहर पोटे हे आपल्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत होते. तर त्यांनी जे कामं केलेली आहेत ते आता महत्त्वाचं म्हणजे आता ते भाजप सोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सामील झालेले आहेत. तर इथून पुढेही ते कामं जे राहिलेले अपूर्ण कामं आहेत ते होऊ शकतील? हो, नक्कीच व्हायला पाहिजे अशी अपेक्षाच आम्हाला आहे. कारण आजपर्यंत आम्ही त्यांना कुठल्या पक्षाचं किंवा ते नेतृत्व कोणत्या पक्षाचं करतात, कुठल्या व्यक्तीचं करतात याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारले नाही किंवा आम्हाला तिथपर्यंत जाण्याची गरज पडली नाही. सर्वस्वी आम्ही त्या दोघांना, म्हणजे जे असतील आत्ता त्या दोघांनाच आम्ही नेतृत्व मानलं आणि ज्या काय आमच्या समस्या असतील आम्ही त्यांच्यापर्यंतच मांडल्या. आम्ही वरच्या लेवलचा आजतागतपर्यंत विचार केला नाही आणि भविष्यातही त्याचा करायला लागू नये एवढीच अपेक्षा आमच्या याच्यापेक्षा वेगळं काय. श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम 2019.
दत्तनगर प्रभागामधील लोकांच्या आपण समस्या जाणूनच घेत आहोत, त्याचबरोबर आता आपल्या सोबत आहेत इथले जयमाता पाणी वापर संस्थेचे चेअरमन आहेत मकरे साहेब. मकरे साहेब, मला सांगताल का तुमच्या प्रभागामध्ये काय नगरपालिकेच्या समस्या किंवा इतर काही समस्या आहेत त्या भेडसावत आहेत किंवा त्याचं निरसन झालेलं आहे? निरसन जरी अडचणी आल्या तरी त्या ह्या दोघांच्या माध्यम मनोहर पोटे यांच्या माध्यमातून आमच्या निवारण होतात. कशाप्रकारे होतात? मग ते वरिष्ठ पातळीवर त्यांच्या पद्धतीने ते काय करत असतील, पण आम्ही आमची अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ते आमच्या अडचणी सोडवतो. ठीक आहे. जे प्रतिनिधित्व करणारे इथले विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत ज्या समस्या इथले नागरिक पोहोचवतात आणि त्या तात्काळ सोडवल्या जातात असे विषयीचे मतं नागरिक व्यक्त करत आहेत, निश्चितच चांगलं प्रतिनिधी यांना मिळालेलं आहे असंही म्हणता येईल. पण या माध्यमातून त्यांच्याविषयी काही निगेटिव्ह म्हणजे ज्या काही कामं झालेली नाहीत असं कोणतं काम सांगू शकाल? नाही, तसं नाहीच काही निगेटिव्ह नाहीच काही. श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम 2019. महादजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा, कोण असेल मानकरी 2019 सत्तेचा, जनता कोणाला देणार कौल, काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या, काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन, श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण, प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का, या आणि अशा विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी S9 न्यूज घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2019 पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम. श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपण पूर्वीच्या भागात आपण जाणून घेतल्या पुरुष मतदारांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या, तरुण मुलांच्या प्रतिक्रिया घेतल्या, पुरुष मतदार आणि तरुणांनी सर्व काही इथे अलबेल आहे, सर्व सुविधा ज्या नगरपालिकेच्या 2014 अजेंड्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं होती ती सर्व पूर्ण झालेली आहेत असं सर्वांचं मत आलं. लेकिन आता आपण याच प्रभागातील ज्या महिला मतदार आहेत, ज्या माता माऊली आहेत, पुरुष मतदार जेव्हा घराबाहेर जातात आणि त्याच्यानंतर घर सांभाळण्याचं काम करते ती महिला असते, माता माऊली असते, आणि त्याच माऊली आज आपल्यासोबत आहेत, याच प्रभाग एकमधील महिला मतदार म्हणून त्या आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या प्रभागात खरंच विकास झालेला आहे का, या प्रभागातील सर्व समस्या दूर झालेल्या आहेत की काही समस्या आहेत ज्या त्यांना भेडसावत आहेत. काय सांगताल मावशी, तुमच्या प्रभागात नक्की विकास झालेला आहे? काही अडचणी प्रश्न आहेत का? आहेत ना, रस्ता नाही, खराब रस्ता आहे, पाणी नाही, आम्हाला पाण्याची सोय नाही, आणखी 2-3 दिवसाला टँकर येतो, आम्ही काय करायचं पाण्याचं, आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही, काय काय करायचं पाण्याचं, आम्ही बोर नाही, विहीर नाही, आम्हाला काय करायचं, आम्ही पाण्याचं पाणी पाहिजे ना, आम्हाला रस्ता खराब आहे, पाणी नाही, पाण्याचं 2-3 दिवसाला 4 दिवसाला टँकर येतो, ते टँकर पुरत नाही, आम्हाला काय करायचं आम्ही. मावशी, मात्र इथेच आम्ही सकाळपासून ज्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत पुरुष मंडळींच्या त्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्यामार्फत असं सांगण्यात येत आहे की या वार्डात एकही प्रश्न भेडसावत नाही आहेत, अगदी सर्व म्हणजे 90% प्रश्न या प्रभागातील सुटलेले आहेत, ना विजेचा प्रश्न आहे, ना पाण्याचा आहे, ना आणखी कशाचा सौर ऊर्जेचा देखील आहे, तुम्हाला लाईटी देखील देण्यात आलेल्या आहेत नगरपालिकेकडून आणि त्याचा पुरेपूर सर्व वापर करत आहेत, कोणाला काही अडचण नाही असं पुरुष मंडळींचं म्हणणं आहे. आपलं काय, एक महिला म्हणून तुम्हाला काय त्रास होतो आणि ते कितपत खरं आहे? त्रास म्हणजे आम्हाला पाणी नाही, पाण्याचा त्रास आहे, परत रस्ता खराब आहे, आणखीन 4 दिवसाला टँकर येतो, आम्ही काय करायचं, टँकरचं पाणी पुरत नाही, आम्हाला विहीर नाही, बारव नाही, आम्हाला काहीच नाही, बोर सुद्धा नाही, आम्हाला लाईटीची सोय नाही. नाही, पण जे मतदार दुसरे सांगत आहेत मग त्यांचं म्हणणं आहे की इथे सर्व काही अलबेल आहे, सर्व त्या प्रश्न एकही प्रश्न नाहीये वार्डामध्ये, एक म्हणजे आता प्रश्न नाही कसं काय, आम्हाला तर नाही ना स्वतःला, मग त्याला आम्हाला पाण्याची अडचण आहे, परत लाईटीची अडचण आहे, ते लाईट बी बंद आहे, लाईट सुद्धा बंद आहे आमच्या दारात लावलेली, ते सुद्धा बघत नाही, तर केव्हापासून बंद आहे ती? ती वर्ष झालं बंद आहे. मग तुम्ही त्या संदर्भात तक्रार केली नाही का नगरपालिकेकडे? तक्रार ती मग हाका मारतात रस्त्यान चालले तर ती वळत नाही, तर काय करायचं आम्ही,
हाक मारले तर उळत नाही, तर बघत नाही, तर लक्ष देत नाहीत गरिबांकडे, ते जे जे हातवाला आहे त्याच्याकडेच पळणार आहेत. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे गरिबाकडे लक्ष नाही देत, पाण्याची सोय नाही. आम्हाला 4-3 साल टँकर येतो म्हणलं, आधी हाक मारलं तर मग नंतर येतो म्हणतात, मग काय करायचं आम्ही, जे ज्याकडे पाणी आहे त्याच्याकडेच पळतात. या प्रभागातील विद्यमान नगराध्यक्ष मनोहरजी पोटे हे इथले कर्तृत्वान नेतृत्व आहेत असं इथून मागच्या आपले जे प्रतिक्रिया मिळालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला समजलेलं आहे. मग आपण विद्यमान नगराध्यक्ष जे आहेत मनोहर पोटे किंवा तुमचे प्रभागातील नगरसेवक जे सतीश मकरे यांच्या असविध्य पत्नी असतील, त्यांना आपण या बाबतची कल्पना दिली नाही का किंवा या तक्रारी केल्या नाहीत का? तक्रारी केल्या तर ती डोकून बघत नाहीत, ते मग त्यात येतात येतात लक्ष देत नाहीत गरीबाकडं, मग ते गरीबाकडं लक्ष देत नाहीत, ते मग त्यात येतो. मस्त आमच्या मुलांनी तक्रार दिली, लय वेळेस दिली, 2 वर्ष झालं, ते वर्ष झालं बंद झालंय. पाण्याला बी 3-4 दिवसाला टँकर येतोय आमच्याकडे, ज्या ज्याच्याकडे पाणी त्याच्याकडे पळतं ना, आम्ही रस्त्याला उभा राहिला तर उभा करीत नाहीत. नक्कीच पाण्याचा प्रश्न खूप येतो भेडसावत आहे. महिला मंडळींना या मेन जो घर सांभाळण्यासाठी किंवा धुणे भांडी करण्यासाठी आंघोळीसाठी पाण्याची आवश्यकता असते, मात्र 2-3 दिवसांनी जर पाणी मिळत असेल, श्रीगोंदा नगर परिषदेचा टँकर अगदी 3 दिवसांनी येतो असं यांचं म्हणणं आहे. नक्कीच या प्रभागाचा मग विकास झाला आहे की नाही हा या गोष्टीकडे मग प्रश्नचिन्ह आहे. कारण का जर नगर परिषदेच्या प्रशासनाला या महिला विनंती करता आहेत की पाणी द्या, तर पाणी न देता टँकर जर पुढे निघून जात असेल तर निश्चितच मग याकडे लक्ष देणं तितकंच गांभीर्याने आवश्यक आहे. श्रीगोंदा नगरपालिकेचा रणसंग्राम 2019 प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण आहोत आत्ता, आणि यापूर्वीच महिलांच्या समस्या जाणून घेत आहोत. आणखी एक महिला मतदार आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय तुमच्याकडे काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, पाण्याची खरंच टंचाई आहे का? पाण्याची अडचण आहे आम्हाला, त्या अडचणी सोडवा, दुसरे काय नाही आमचं म्हणणं. नाही इथं लाईटीचा प्रश्न आहे, रस्त्याचा आहे, लाईट नाही, रस्ता नाही, इथं माणसं पडत आहेत वड्यात, असं आमचं म्हणणं आहे. पाणी आम्हाला रोजची रोज पाहिजे. 4 दिवसाला पाणी देत आम्हाला. आज रोजी पाण्याची परिस्थिती कशी? आता कुठं पाणीच नव्हतं आम्हाला, इथून माग होतं पण आता पाणीच नाही, त्यांनी रोजची रोज आम्हाला पाणी दिलं पाहिजे. दुसरं काय नाही म्हणणं, हे रोड चांगला झाला पाहिजे, लाईट झाली पाहिजे आमच्या दारात. इथं लोक आहो लाईटीच्या धोक्यात पडत आहेत का नाही, किती का 2-4 जण पडले इथं इथून उडून इथं आमच्या दारात, पण त्यांनीच बसवाय पाहिजेत. इथं धोक्यात ऐके, इथं अंधार आहे सगळा, हा रोडच्याकडे लाईटीच पाहिजेत. काय नाही मग ह्याच्या पुढं काय नाही, आमचं व्यवस्थित लाईट मिळावा, पाणी मिळावा, हीच आमची मागणी. श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण महिलांसह पुरुष मतदार बंधू भगिनी जे आहेत त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. त्यांना ज्या काही अडचणी आहेत, अडीअडचणी असतील, काही समस्या असतील, त्या त्यांच्याकडून जाणून घेतल्या आणि अनेकांच्या मते त्या सोडवलेल्या आहेत. अगदी व्यवस्थित आहे, आलबेल आहे सगळं प्रभाग क्रमांक 1 मध्ये. मात्र महिला मतदार यांनी ज्या आपल्याला तिकड प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांना पाण्याचा प्रश्न खरंच गंभीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं, जाणीवपूर्वक हे दुर्लक्ष होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण का 3 दिवसांनी जो येणारा टँकर आहे तो इथून मागे किंवा त्याच्यानंतर, मात्र केवळ निवडणुका आहेत म्हणून 3 दिवसाला आहे, 3 दिवसानंतर 8-8 दिवसही ते पाणी 1 दिवसात दिलं जातं. तर ह्या प्रभागातील प्रामुख्याने या समस्या पाण्याचा प्रश्न सोडवणं अत्यंत गांभीर्याने सोडवणं गरजेचं आहे. प्रभागातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर प्रभागात सर्वांगीण विकासासाठी अद्याप भरपूर वाव आहे. प्रभागाला मनोहर पोटे यांच्या रूपानं नगराध्यक्षपद लाभलं, त्या माध्यमातून प्रभागात चांगल्या योजना राबवण्याची त्यांना संधी होती, मात्र काही अंशी प्रमाणात ते कमी पडल्याचे दिसले. लोकप्रतिनिधींचा अनुभव आणि नवीन कल्पना यांची सांगड घालून नागरिकांच्या अपेक्षा जाणून काम केल्यास या प्रभागातील नूतन नगरसेवकास प्रभागाचा कायापालट करता येऊ शकेल. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस्तान मीडिया, श्रीगोंदा.